जरूर तो है नक्षत्रा जरूर बहर लारा नाचा पूजा रूपा मंदी हर लोमी काय हुई या कोया मनाचा आल सोया वरिस प्रेमाचा नात जड़ ले तुझा निमाचा तुझा नजर ना भूल लोमी आभार फुट ले माचा मना शुक्रवार वीडियो एडिट करण्यासाठी तुम्हाला काइनमास्टर या ॲप्लिकेशनची गरज आहे. काइनमास्टर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते प्लस सिम्बॉल दिसल्यावर क्लिक करायचं आहे आणि 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही इमेजेस सिलेक्ट करायचे, तुम्ही कोणत्याही इमेजेस ये घेऊ शकता किंवा मी जे यूज करत आहे त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता. या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज करणार आहे मित्रांनो ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन भेटेल, तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. पण त्याला एक जे फाईलला एक पासवर्ड सेट केलेला आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. ह्या व्हिडिओच्या आधीमध्ये कुठेही तुम्हाला तो पासवर्ड मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो या इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पॅन अँड झूमचं ऑप्शन दिसते, त्यावरती क्लिक करून ह्या प्रत्येक इमेजला अशा प्रकारे फिल करून घ्यायचं आहे, पूर्ण सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता मी ह्या सर्व इमेजेसला सेट करून घेतो, तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे याला सेट करून घ्यायचं आहे. आणि इथे इंड पोझिशनच्या समोर जे इक्वल साईन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे प्रत्येकाला. जर इमेज पूर्णपणे अशी फिल होत असेल पहिल्यापासून तर करायची गरज नाही मित्रांनो, बट जर इमेजेस अशा प्रकारचे छोटे असतील तर ह्या सर्वांना अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती फिल करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग पोझिशनला यायचं आहे आणि इथं जो प्लसचा सिम्बॉल दिसतो इथे मध्ये त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला इथे एक बुक वॉर्म हा ट्रान्झिशन इफेक्ट दिसेल, त्याला सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याला 1 बाय 1 एज पर नंबर प्रत्येकाला द्यायचा आहे. ठीक आहे, मित्रांनो हे सर्व झालेलं आहे. मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे जो गेट मोरचा ऑप्शन दिसतो आहे स्टोअरचा, ह्यामधून तुम्ही याला डाउनलोड करू शकता. ठीक आहे ना मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे ह्या व्हिडिओला. व तिथे एक्सपोर्टचं सामान दिसतं आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे या व्हिडिओचे रिझोल्युशन सिलेक्ट करायचं आहे आणि याला खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसतं आहे त्यावरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुमचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर मित्रांनो एक्सपोर्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे पूर्णपणे. त्यानंतर पुन्हा प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक करून 9:16 हा रेशो पुन्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्या जे तुम्ही आता व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता त्याला इथे ओपन करायचं आहे पुन्हा. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याची स्पीड जी आहे तुम्हाला 1.5 यावरती ठेवायची आहे. ठीक आहे, त्यानंतर ओकेवर क्लिक करून द्या. तुम्ही बघू शकता 26 सेकंदाचा व्हिडिओ बनलेला आहे. त्यानंतर ऑडिओवरती जायचं आहे आणि ऑडिओवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सॉन्ग सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कोणतेही ते सॉन्ग घेऊ शकता. मी आता हे वाले घेतो. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लेअरवरती जाऊन मेड्यावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे तो इथे तुम्हाला घ्यायचा आहे. हा जो आहे इफेक्ट आहे मित्रांनो हे वाला तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि इथे पॅन अँड झूमवरती स्प्लिट स्क्रीनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. त्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे आणि याला स्क्रीनवरती करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर ओके डन करून टाका. त्यानंतर पुन्हा त्याच इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला याची ॲडजस्टमेंट थोडीशी वाढवायची आहे मित्रांनो. त्याचा जो कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस आहे ती वाढवायचं आहे. प्रत्येक काइनमास्टरमध्ये मॉडिफाईड आहेत त्याचे, त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मित्रांनो. मी सध्या याचा 1 वरतीच ठेवतो आहे, तुम्ही आता पाहू शकता.
ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो बनलेला आहे. त्यानंतर पण मित्रांनो, याला तुम्हाला पुन्हा एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. मित्रांनो, व्हिडिओ एक्सपोर्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे आणि पुन्हा प्लसच्या सिम्बॉलवरती क्लिक करून 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि ते बॅकग्राऊंड व्हाईट सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जेवढा व्हिडिओ बनलेला तेवढा याचा बॅकग्राऊंड जो आहे एक्सटेंड करून घ्यायचा आहे. तर आपला मित्रांनो 26 सेकंदाचा काहीतरी बनला होता, तर मी आता सध्या 26 सेकंद घेतो. त्यानंतर लेअरवरती क्लिक करून तुम्हाला मीडियावरती जायचं आहे आणि मी अजून एक तुम्हाला इमेज इथे दिलेली आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे हीवाली. ठीक आहे, त्यानंतर याला अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचे आहे आणि ते थोडं खाली अशा प्रकारे याला सेट करायचं आहे. त्यानंतर ओकेवर क्लिक करा आणि ही जी इमेज आहे ती पूर्ण व्हिडिओच्या लेअरीत की तुम्हाला घ्यायची आहे ही लेअर. ठीक आहे, त्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता आत्ता त्याला तुम्हाला पुन्हा इथे घ्यायचं आहे. हा व्हिडिओ मित्रांनो, ठीक आहे, त्यानंतर याला अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि बरोबर याच्यावरती ॲडजस्ट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला याला. ठीक आहे, तर आपला व्हिडिओ बरोबर याच्यावर ॲडजस्ट झालेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि ती वरची लेअर बरोबर व्हिडिओच्या इतकी ॲडजस्ट करून घ्यायची आहे बॅकग्राऊंडची. त्यानंतर यालासुद्धा थोडं पुढे करून घ्यायचं अशा प्रकारे. मग त्यानंतर ओकेवर क्लिक करा मित्रांनो, आता पाहू शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि जर तुमचा कोणता लोगो असेल तर तो तुम्ही इथे ॲड करायचा आहे. तर आता सध्या मी माझ्या यूट्यूबचा लोगो इथे ॲड करतो आहे. त्यानंतर त्या लेअरला तुम्हाला पूर्ण व्हिडिओची इतकी मोठी करून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर डनवरती क्लिक करा. आता पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल मी यूज केले आहे ते सर्व खाली व्हिडिओचे एक लिंक भेटेल जी फाईल जी ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याला एक पासवर्ड सेट केलेला आहे जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आधीमध्ये कुठेही भेटून जाईल. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.